नमस्कार मित्रांनो, निफ्टी रॉक या आपल्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर मार्केट म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेतले। या व्हिडिओ मध्ये आपण डीमॅट व ट्रेडिंग अकाउंट बद्दल माहिती देणार आहोत। डीमॅट अकाउंट हे बँक अकाउंट सारखेच काम करते। उदाहरणार्थ जसे आपण बँकेतील आपल्या खात्यावरून पैशांची देवाणघेवाण करतो, त्याचप्रमाणे डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो। डीमॅट म्हणजे डिमोटरायझेशन। काही वर्षापूर्वी शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री ही कागदोपत्री होत असे। ही कागदोपत्री खरेदी विक्री बंद होऊन डिजिटलमध्ये डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून होऊ लागली व डिजिटलमध्ये डीमॅट अकाउंटला शेअर साठवले जाऊ लागले। शेअरची खरेदी व विक्री करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज असते। आपण खरेदी केलेले शेअर्स हे डीमॅट अकाउंट मध्ये साठवले जातात। त्याचबरोबर म्युच्युअल फंड, बॉन्ड, फिक्स्ड डिपॉझिट हे आपण आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये ठेवू शकतो। डीमॅट अकाउंट मुळे गुंतवणूकदारांना शेअरची खरेदी व विक्री करणे एकदम सोपे झाले आहे। ज्या पद्धतीने आपण मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग चा वापर करतो, त्याच पद्धतीने आपण डीमॅट अकाउंटचा वापर करू शकतो। डीमॅट अकाउंट मुळे आपण आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो। ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? तर ट्रेडिंग अकाउंट हे डीमॅट सारखेच काम करते। जेव्हा आपण एखादा शेअर्स खरेदी करतो, तेव्हा तो ट्रेडिंग अकाउंट मार्फत खरेदी केला जातो। आपण जे रोज खरेदी किंवा विक्री केलेले शेअर्स हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये पाहण्यास मिळतात। ट्रेडिंग अकाउंट मधून आपण खरेदी केलेला कोणताही शेअर्स हा डीमॅट अकाउंट मध्ये येण्यासाठी 2 दिवस लागतात। त्याला आपण T+2 असे बोलतो। जर आपण आज कोणताही शेअर्स खरेदी करत असू व तो लगेच उद्या विकू, तर तो डीमॅट अकाउंट मधून नव्हे तर ट्रेडिंग अकाउंट मधूनच विकला जातो। डीमॅट व ट्रेडिंग अकाउंट आपण कोठे ओपन करू शकतो? बँकेत, ब्रोकरकडे किंवा सब ब्रोकरकडे। हे अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे लागतात। पॅन कार्ड, आधार कार्ड, कॅन्सल चेक, बँकेचे पासबुक, फोटो, सिग्नेचर व मोबाईल नंबर, ईमेल आयडी। हे दिल्यानंतर 1 ते 2 दिवसात अकाउंट ओपन होऊन जाते। मित्रांनो, जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा। धन्यवाद।